उद्योगाचा क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि काळपासून, आणि त्या ते सिस्टम हळूहळू आतमध्ये येत आहे. आतमध्ये म्हणजे बंगाल, तिथून ओरिसा कोस्ट क्रॉस करून छत्तीसगड क्रॉस करून विदर्भ आणि मग मध्य प्रदेशकडे जाईल. तो कमी दाबाचा क्षेत्र डिप्रेशन इंटेन्सिफाय होत आहे. डिप्रेशन होण्याची शक्यता आहे आज पुढील 24 तासांमध्ये, आणि त्यानंतर ॲज अ डिप्रेशन किंवा आणखी वेग वाढतो का त्यावर आमचं वॉच आहे सध्या. त्यामुळे 21 तारखेला जेव्हा लँडवर क्रॉस करेल आणि त्यानंतर आतमध्ये येईल, तर आपल्याला 21 कडे मुसळधार पाऊसची शक्यता आहे, अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भामध्ये सर्व ठिकाणी, सर्व कुठल्याही जिल्ह्यामध्ये होऊ शकते, कारण पूर्ण विदर्भ व्यापलेला राहतील, ढगाळ वातावरण राहील 21 तारखेला.